माझं उत्तर तरी येऊ द्या, मग त्याने हरकत घेऊ द्या ना. उत्तर समाधानकारक वाटलं नाही तर आपण निर्देश द्या, पण मी उत्तर द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय. त्यांनी काय त्यांना ज्ञान असेल ते द्यावं, पण लेखी हे रेकॉर्ड होतं सभागृहाचं, लेखी उत्तरात तुम्ही या गोष्टी आशिष शेलारांपासून आम्ही सगळ्यांनी मान्य केल्या, त्याला होय होय म्हणायला पाहिजे किंवा नाही नाही म्हणा, ठीक आहे. आम्ही पुढचे उपप्रश्न विचारू. ठीक आहे, मी रुलिंग देतो. ठीक आहे, आपण आपल्या नियमांचं भान ठेवून हा प्रश्नावरती अधिक चर्चा न करता नाही प्रविष्ट असल्यामुळे आपण पुढे जावं. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, न्यायप्रविष्ट आहे हा प्रश्नच नाही आहे. प्रश्न आहे की बार्टी मध्ये कामकाज जे चालू आहे त्यातून जे अन्याय उद्भवलेले आहेत, लोका मुलांच्या तरुणांच्या संधी जात आहेत, हा प्रश्न आहे. त्यामुळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे का कुठलं प्रकरण, प्रकरणाचा उल्लेखच प्रश्नात नाही आहे. त्यामुळे काय जे मॅटर न्यायप्रविष्ट असेल तो प्रश्न सभागृहाचा होत नाही. न्यायप्रविष्ट प्रश्नाची प्रश्नाला प्रश्नच विचारलेला नाही न्यायप्रविष्ट प्रकरणाचा. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी या संस्थेअंतर्गत अध्यक्ष महोदय आपण 2012 पासून अध्यक्ष महोदय विशेषतः आपल्या समाजातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 5 वर्षाचा कालबद्ध कार्यक्रम आखून विविध स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्या स्पर्धा परीक्षांमध्ये एक प्रशिक्षण या आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, ज्यातून पोलीस भरती असेल, बँक असेल, रेल्वे असेल, LIC असेल, या सगळ्या अन्य परीक्षांमध्ये या विद्यार्थ्यांना खाजगी प्रशिक्षणाचा दर आणि खर्च परवडत नाही आणि म्हणून ती सोय सरकारने करून द्यावी आणि त्यासाठीचा आर्थिक निधी सुद्धा सरकार त्या ठिकाणी खर्च करतं अध्यक्ष महोदय. आणि अशी एक योजना आपल्याकडे चालू आहे, ती अतिशय चांगली योजना आहे. पण अध्यक्ष महोदय, नेमकं झालंय काय? या उत्तराच्या माध्यमातून सरकार आम्हाला सांगू इच्छितंय, केवळ प्रश्न विचारणाऱ्याला नाही त्या सभागृहाला, की आम्ही आणि कोर्ट बघून घेऊ, तुम्ही मध्ये प्रश्न विचारणारे कोण? अध्यक्ष महोदय, उत्तर काय? न्यायालयामध्ये प्रकरण आहे, न्यायालयामधल्या प्रकरणात महाअधिवक्ता उत्तर देत आहेत. पण हा प्रश्न मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा आहे ना, बजेट या सभागृहाने मंजूर केलाय ना प्रश्न, आणि मग या सभागृहात प्रश्न विचार, प्रश्नावरच उत्तरावरच बोलतोय मी. हे उत्तर आपण मान्य कसं करून घेतलं अध्यक्ष महोदय, ही माझी आपल्याला पहिली विनंती आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, उत्तरच आम्हाला मान्य नाही. न्यायालयात आम्ही उत्तर देऊ आणि या सभागृहाला उत्तर देणार नाही, त्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उत्तर देणार नाही, ज्यांनी 20,000 विद्यार्थ्यांचं आयुष्य यामुळे मागे गेलं अध्यक्ष महोदय. 12 जिल्ह्यांमध्ये अध्यक्ष महोदय या पद्धतीचा हा प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि माझी विनंती आहे, पहिलं तर मंत्री महोदयांनी उत्तर सुधारणार का, असा माझा प्रश्न आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आहे. त्या माध्यमातून आपण त्यांना निर्देश द्यावे अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, या प्रश्नाची सविस्तर ब्रीफिंग मी घेतलेला आहे, सविस्तर माहिती माझ्याकडे आहे. जे जे उपप्रश्न विचारले जातील त्याची समाधानकारक उत्तरं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करेन. त्यामुळं अध्यक्ष महोदय, आपण प्रश्न विचारण्याची मुभा द्यावी, मी उत्तर द्यायला तयार आहे. उत्तर ऐकल्याशिवाय तुमचं समाधान होत नाही का? ऐकून तर घ्या पहिली, मग समाधान होतं नाही होतं ठरवू. बोला 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 अध्यक्ष महोदय. माझी परत हात जोडून विनंती अध्यक्ष महोदय, त्यांनी उत्तरामध्ये असं म्हटलं मी सगळ्या उपप्रश्नांचं उत्तर देईन, मग हे उत्तर काय? अध्यक्ष महोदय, आपण हे उत्तर वाचावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. सन्मान्य सदस्य आशिष शेलारजी, आपण आपला प्रश्न विचारा, जर त्यांचं उत्तर समाधानकारक नसेल तर आपण पुढची कारवाई करू त्याच्यावरती. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सदर विषय इतका गंभीर आहे अध्यक्ष महोदय. 36 जिल्ह्यामध्ये देतो अध्यक्ष महोदय, 36 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अशा प्रशिक्षणाची सोय ही बार्टीच्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे. या मुद्दा विद्यार्थ्यांना अध्यक्ष महोदय, या शेलार साहेब एक मिनिट बसा, ते घेतात त्यांची हरकत ऐकू. महोदय, प्रश्न पहिला दुसरा यासाठी
काही न उत्तर देता आपण सरळ न्यायालयात याचिका चालू आहे आणि त्याच्या सुनावणी चालू आहे असं उत्तर दिलं. अध्यक्ष म्हणतोय प्रश्न काय, 5 वर्षाचा कालबद्ध कार्यक्रम आखून देण्यात आला आहे का, हे खरं आहे का? त्याच्यावर सरकार उत्तर देत नाही. 20,000 विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे 4 मे रोजी त्या सुमारास निदर्शनास आले आहे का, हे खरे आहे का? त्याच्यावर सरकार उत्तर देत नाही. दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे त्याच्यावर सरकार काय बोलत नाही. सरकार काय म्हणतं, 1, 2, 3 सदर प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल असून यावर नियमित सुनावणी सुरू आहे. सदर प्रकरणी शासनाच्या वतीने राज्याचे महाअधिवक्ता बाजू मांडत असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हा प्रश्नच नाही आहे, प्रश्न वरचे वेगळे आहेत आणि उत्तर कोर्टात नेऊन ठेवलंय तुम्ही. म्हणून अध्यक्ष महोदय, पहिल्या 3 प्रश्नांना आम्ही सगळ्यांनी जो प्रश्न विचारलाय त्या पहिल्या 3 प्रश्नांना सविस्तर उत्तर मंत्री महोदयांनी दिलेलं नाही, म्हणून हा प्रश्न राखून ठेवावा. उद्या दुरुस्त असा प्रश्नाचं उत्तर त्यांनी तयार करावं आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा जर होय 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 आलं असतं तर मग पुढे शेवटी हा रेफरन्स त्यांना देता आला असता. मी अध्यक्ष महोदय, मी परत परत आपल्याला विनंती करतोय, मी पूर्ण ब्रीफिंग घेतलेला आहे, सर्व उपप्रश्नांची उत्तर देण्याची माझी तयारी आहे. माझं ऐकून तरी घ्या, माझं उत्तर तरी येऊ द्या, मग त्याने हरकत घेऊ द्या ना. उत्तर समाधानकारक वाटलं नाही तर आपण निर्देश द्या, पण मी उत्तर द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय. सन्मान्य त्यांनी काय त्यांना ज्ञान असेल ते द्यावं, पण लेखी हे रेकॉर्ड होतं सभागृहाचं, लेखी उत्तरात तुम्ही या गोष्टी शेलारांपासून आम्ही सगळ्यांनी मान्य केल्या, त्याला होय होय म्हणायला पाहिजे किंवा नाही नाही म्हणा, ठीक आहे. आम्ही पुढचे उपप्रश्न विचारू. ठीक आहे, मी रुलिंग देतो. ठीक आहे, अधिवेशन सुरू झालं, पहिला हा प्रश्न होता, पहिला तास होतोय, अजून अधिवेशन 3 आठवडे चालणार आहे. अध्यक्ष महोदय, सकाळपासून आपण मंत्री महोदयांचे उत्तर जर आपण ऐकले तर असं लक्षात येतं की मंत्री महोदय हे गांभीर्यपूर्वक घेत नाहीत सभागृहाला, त्यांनी कोणतीही ब्रीफिंग किंवा तयारी करून आलेले नाही. बऱ्याच वेळा उत्तर समाधान सदस्य यावा याच्यामध्ये एक लक्षात घ्या, सर्व सदस्य अध्यक्ष महोदय सर्व सदस्य शेवटी सरकारकडून अपेक्षित करीत असतो, उत्तर अपेक्षित करीत असतो, उत्तर समाधानकारक आलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांची असते. आज असं दिसतंय प्रत्येक मंत्री महोदय कुणी समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, तुम्ही संपूर्ण सगळी मंत्रिमंडळाला ताकीद दिली पाहिजे की तुम्ही तयारी करून या, ही ताकीद देण्याची वेळ ही आहे हे स्पष्ट व्हायला सांगेल. उपमुख्यमंत्री महोदय लवकर आला लागतं मधून, हे सुद्धा शोभणारी गोष्ट नाहीये. अध्यक्ष ताकीद द्या सर्व मंत्र्यांना. मंत्री महोदय सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब या सभागृहाचे सगळे ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यांच्या भावनांचा मी आदर करतो, पण उत्तर मी द्यायच्या अगोदरच ते म्हणतात सिरियसली घेतलेलं नाही, अभ्यास केलेला नाही. अध्यक्ष महाराज ऐकून तरी घ्या, एक संधी जशी आपण सन्मान्य सदस्यांना देतात तशी एक संधी मंत्री म्हणून सरकारचा मला द्या. माझं उत्तर जर आपल्याला समाधानकारक वाटलं नाही तर शेवटी आपला आदेश आम्हाला मान्य. अध्यक्ष महाराज ठीक आहे. सन्मान्य सदस्य ऍडव्होकेट आशिष शेलार व इतर विधानसभा सदस्य यांच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बार्टी मार्फत राबवण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुलभपणे सुरू करण्याबाबत या विषयाबाबत तारांकित प्रश्न क्रमांक 64,581 या प्रश्नासंदर्भात विभागाकडून प्राप्त झालेल्या उत्तरात सदरू प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विभागाकडून उक्त प्रश्नाचे उत्तर या विधिमंडळ सचिवालयास प्राप्त झाल्यानंतर ही बाब न्यायप्रविष्ट आहे हे सभागृहासमोर आता समजलेलं आहे. आपल्या नियम 68(2)(अ) मध्ये आपली नियमांमध्ये तरतूद आहे की एखादी बाब न्यायप्रविष्ट असेल आणि त्या संदर्भातली माहिती जर मंत्र्यांनी सभागृहात दिली असेल तर एकूण त्या बाबीवरती कोणताही परिणाम पडू नये म्हणून आपण त्या बाबीवरती चर्चा करत नाही. तर मला वाटतं आत्ता जे सबमिशन माननीय मंत्री महोदयांनी केलं आहे त्याचा मान राखत आपण आपल्या नियमांचा भान ठेवून हा प्रश्नावरती अधिक चर्चा न करता नाही प्रविष्ट असल्यामुळे आपण पुढे जावं. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, न्यायप्रविष्ट आहे हा प्रश्नच नाही आहे.
प्रश्न आहे की बार्टी मध्ये कामकाज जे चालू आहे त्यातून जे अन्याय उद्भवलेले आहेत लोका मुलांच्या तरुणांच्या संधी जात आहेत हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे का कुठलं प्रकरण प्रकरणाचा उल्लेखच प्रश्नात नाही आहे. त्यामुळे काय जे मॅटर न्याय प्रविष्ट असेल तो प्रश्न सभागृहाचा होत नाही. न्याय प्रविष्ट प्रश्नाची प्रश्नाला प्रश्नच विचारलेला नाही न्याय प्रविष्ट प्रकरणाचा. प्रकरण न्याय प्रविष्ट नाही. प्रकरण विद्यार्थ्यांच्या बार्टीच्या विद्यार्थ्यांच्या बार्टीमध्ये अंतर्गत ज्यांना या लाभधारक आहेत त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा आहे आणि म्हणून हा प्रश्न राखून ठेवावा. मंत्र्यांना देखील तयारी करून यायला संधी द्यावी. एक मिनिट शेलार साहेब एक मिनिट शेलार साहेब बसा. नाही नाही बसा आपण सर्वजण बसा खाली बसा. हे बघा ज्या वेळेला एखादा सदस्य सभागृहात माहिती मांडतात त्यावेळेला ती माहिती सत्य आहे असं आपण ग्राह्य धरतो. त्यामुळे जेव्हा मंत्री महोदय शासनाच्या तर्फे उत्तर देत असतात तेव्हा ते उत्तर सत्य आहे असं मानायला पाहिजे. आणि जर का त्या उत्तरातून काही चुकीची भूमिका मांडली गेली असेल तर आपण आपल्याकडे दुसरी आयुधं आहेत. आपण विशेष अधिकार वापरू शकता. आपण हक्कभंग आणू शकता. त्यामुळे आता रुलिंग दिल्यानंतर परत याच्यावरती चर्चा करणं संयुक्तिक नव्हे. त्यामुळे आपण पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार ताई बोला. माझी सभागृहाची भावना लक्षात घेता आपण स्वतः बाब न्यायप्रविष्ट आहे तर त्याच्यावर किती चर्चा करता येईल प्रश्न महत्वाचा आहे. आशिष शेलारांनी मांडला तो प्रश्न महत्वाचा आहे. शेवटी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण स्वतः या संदर्भात एकदा विभागाकडनं माहिती घ्यावी कुठल्या स्कोपमध्ये आपल्याला त्याच्यावर चर्चा करता येईल आणि कसा मार्ग काढता येईल हे स्वतः आपण बघावं आणि त्यानुसार मग उचित आयुधाच्या माध्यमातून किंवा प्रश्न पुन्हा घेण्याच्या संदर्भात आपण तो निर्णय घ्यावा अशी आपल्याला विनंती आहे. प्रश्न क्रमांक चार अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे